नंदकिशोर चतुर्वेदी संदर्भात मी गेल्या वर्षापासून मी वारंवार ट्विटच्या माध्यमातून बोलतो आहे का हा व्यक्ती नेमकं कुठे आहे, कोणी त्याला बाजूला केलं आहे, कोणी त्याला गायब केलं आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे. मी माझ्या ट्विटच्या माध्यमातून एवढंही आवाहन केलं की बाबा माझे ट्विट अगर त्याच्या कुटुंबापर्यंत पोचत असतील आणि त्यांच्या कुटुंबाला वाटत असेल की नितेश राणे खोटं बोलत आहेत तर त्यांनी माझ्यावर आक्षेप घ्यावा. त्या दिवसापासून आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचा आक्षेप घेतला गेला नाही. मी तेव्हाही माहिती दिलेली, काली रात्री माहिती दिली की नंदकिशोर चतुर्वेदी ज्याच्या संदर्भात काल ईडीने अधिकृत जी त्यांची स्टेटमेंट दाखवलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्याच माध्यमातून हवाला झालेला आहे, मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे, शेल कंपनीच्या माध्यमातून पैसे फिरलेले आहेत. आता हा नंदकिशोर चतुर्वेदी कोणाचा फ्रंटमॅन आहे, कोणाच्या कंपनीमध्ये तो पार्टनर दिसतोय, तर मी एक कोमो प्रॉपर्टीज अँड स्टॉक्स LLP आणि प्रायव्हेट लिमिटेडची माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये मार्च 2019 जे काही कागदपत्र दिसत आहेत त्याच्यावर राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मंत्री आहेत मार्च 2019 आणि त्यानंतर त्याच कंपनीमध्ये नंदकिशोर चतुर्वेदी पार्टनर दिसत आहेत. तर हा नेमका कुठला, हा नेमका काय गोडबंगाल आहे, कोणाचा माणूस हा नंदकिशोर चतुर्वेदी आहे, हे जे काय पटेल म्हणून त्यांचं नाव ईडी स्टेटमेंटमध्ये काल आलं होतं, हे कोणाचे पार्टनर आहेत, कोणाच्या पेट्रोल पंपमध्ये ते पार्टनरशिप घेऊन बसलेले आहेत, कुठल्या सेनाच्या आमदार आणि माजी मंत्रीचे हे पार्टनर आहेत, या सगळ्याचं उत्तर खरं म्हणलं तर महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. पळवाट करण्याचं काय कारण नाही, फक्त ह्याच्यामध्ये मेवणात आहे का, ह्याच्यामध्ये मुलगा बायको ह्यांचा त्यांना हस्तक्षेप नाही आहे का, हाही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे ना. कारण का कागदपत्र बोलतायत, ईडीने अधिकृत प्रॉपर्टी जप्त केलेली आहे म्हणून या संबंधित अधिकृत स्टेटमेंट खरं म्हणतो मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रासाठी आलं पाहिजे. नुसतं गप्प राहून संशय वाढून उपयोग होणार नाही. काय नेमकं आहे, नंदकिशोर चतुर्वेदी हा आहे किंवा त्याचा मनसुख हिरेन तर केलं नाही ना, जया जाधव तर केलं नाही ना, याची माहिती दिली पाहिजे ना, आम्हाला कळलं पाहिजे ना. आणि हे सगळे प्रश्न आम्ही आमच्यापेक्षा संबंधित जे नाव संबंधित जे लोक जे त्यांच्यावर पार्टनरशिपमध्ये आहेत दिसत आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिले पाहिजे.